हेलो। हेलो, आमदार गुलाबराव पाटील साहेब बोलतो ना, मंत्री साहेब हाँ बोलो। साहेब जय शिवराय म्हणा साहेब. जय श्री राम। काही नाही, आपलं ते मराठा समाजावर तिथं लोकांनी हाणलं, पोलिसांनी वगैरे. साहेब तुम्ही काही बोलले त्या विषयावर? कसलं? आपलं नाही का मराठा मोर्चा, तुम्हाला माहित नाही का मराठा मोर्चामध्ये ते पोलिसांनी मारहाण केली अरे म्हणून? आज होतो ना इथे, आपल्या याला होतो ना आज, आपलं बुलढाण्याला साहेब बोलले ना आज। नाही पण कसं असतं माहिती का, तिथं आम्ही साहेब बोलणार होतो मग साहेब म्हणे तुम्ही बोलू नका, मला बोलायचं मग काय मी काय विषय माहिती बोलणार। का, ऐका ना, मराठा समाज आपलं 34% आपल्या दमावर निवडून येतात बरं का सगळे. हो ना तुम्ही ना, मराठाचे तुम्ही पाटील म्हणलं तर मग कोण आहे ते, मग मग साहेब माझं काय म्हणणं माहिती का, मग आपण त्या आमच्याकडे अडचण कशी? असं काही नाही, आता सीएम साहेबांनी बोलल्यानंतर आम्हाला अडचण येऊन जाते ना। तुम्ही बरं, नाही बोलणार आहे, तुम्ही मुद्दे बोलले तर मग मला अडचण नाही होईल, मग आम्ही नाही बोललो नाही आज। नाही बरं झालं नाही बोलले. सीएम देवेंद्र फडणवीस घाबर घाबरता माहिती सीएम साहेब. नाही हॅलो, नाही तसं काही नाही आहे। नाही नाही कसं माहिती अहो, तरी मराठा समाज तुमच्या पाठीमागे, गुलाबराव पाटील साहेब पूर्ण संपूर्ण मराठा समाज तुमच्या पाठीमागे, फक्त तुम्ही आवाज करा, सोडून द्या तिकडं, पक्ष विसर नका, तरी तुम्हाला निवडून देतील माहिती लोक. हॅलो, हा बरोबर आहे ना। पण लोक आपले लोक जे आपले आमदार खासदार सगळे सगळे हिजड्यासारखे वागू लागले आहोत, किती वाईट वाटतं ते. तो दानवे पण तसाच, पवार साहेबांनी काही नाही केलं, देशमुख अशोकराजच्या मी फेल माणूस, मग आम्ही कोणाला तोंड बघायचं बघा सागर सांगावर साहेब. हॅलो, तो बरोबर आहे ना, पण आता कसं आहे जनरली जर आपण पाहिलं ना तर हे सगळ्या नेत्यांनी समजून घ्या, तुमच्या बरोबर आता आंदोलन करणार मोठा नेता आहे, त्यांनी सांगितलं की हे बोलू नको मुद्दे, आपल्याला ऐकून घ्यावं लागतं राजा। नाही आज मोठे त्यांनी नेते त्यांनी सांगितलं की तुम्हाला मला बोलायचंय, आपण साहेब, पण आपला आपला त्याने तुम्ही सांगू। तुमचा किती आक्रमक आवाज हो कसे, म्हणजे माझ्या नाही म्हणजे ना, बघा पण आता माझ्या जागी तुम्ही बसा बरं, अडचणी त्यांनी बरोबर तुम्हाला बघा, तो मी तुम्हाला आता सांगतो, मला पक्षाचं काही घेणं नाही. आता मी निवांत राहील, आता मी इथे नसतील तेव्हा मी आता मी उद्या परवा बोलतो ना, तुम्ही बसा तुम्ही ना। संजय राऊतने काय केलं, मराठा मोर्चाला मुक्का मोर्चा बोलले माहिती ना तुम्हाला, त्यावेळेस सगळे मराठा आमदार आपले इकडे शांत बसते बरं का, त्यावेळेस तुम्ही बी त्या पक्षांमध्ये होता बरं का, ठीक आहे हरकत नाही. त्यानंतर आमदार दानवेंनी लाथ मारली मराठा मोर्चामध्ये, त्यावेळेस सगळे आमदार खासदार पुरे मंत्री बिंत्री आपले इकडे शांत बसते. अहो आपण घाबरतो कशाला एवढे असून, बरोबर आहे, याचा खरे अर्थच नाही का, आमचा आमदार निकोप 2 नंबरचे पैसे कमवले आणि फक्त त्यांच्या परिवारा पुढचं बघत ते. बरोबर आहे, खरी गोष्ट आहे। तुम्ही राजीनामा देऊन टाका साहेब, यावेळेस जे म्हणते पाहू आपण. हॅलो, चालेल। ऐका ना, वाईट नका वाटून देऊ, ऐका ना, तुम्ही राजीनामा देऊन टाका साहेब यावेळेस, चालेल, मराठा समाज त्याग नाही करू शकत तुम्ही एवढं. सीएम ला सांगा ना, मला सांगण्यापेक्षा नाही तुम्ही ना सीएम सीएम थोडा सरकार पडून जाईल, तुम्ही तुम्ही देवेंद्र फडणवीसच्या बाबतीत राग येतो भी निघून जाईल, कोण कोणाचा तुम्हाला आपल्या सगळ्यांना जो राग आहे हा, तो पण निघून जाईल ना, आता अजितदादा पण घरी चालत जाईल, आता संजय राऊत पण सगळे होतो चालले ना, जाते ना, संजय राऊत सुद्धा म्हणतो ते सगळे कुठे, चालले जाते ना, मग मला म्हणजे सांगण्यापेक्षा मी कोणाला फोन स्वतः करू, बोलतो त्यांना कोणाला सांगा करू, तुम्ही, एका मिनिटातच जाईल कोणाला करू फोन, शिंदे साहेबांना करा फोन, मग बस शिंदे साहेब फोन नाही उचलू लागले ना. उचलतील कार्यक्रमात बसले ते, आता तुम्ही ते तुम्ही त्यांच्या त्यांना सांगा, विचारांच्या तुम्ही उचला, एक काम करा, तुम्ही मजाक नाही करा, तुम्ही राजीनामा देऊन टाका ना, काय बरं म्हणतं. हेलो, चालेल, जात मग मोठी तुम्ही का, काय करू तुम्ही जात मोठी का पक्ष मोठा आहे. अहो बरोबर आहे, तुमचं बोलणं बरोबर आहे, तुमच्या जागी बरोबर आहे ते बोलणं, तुम्ही आमच्या जागी बसल्यानंतर तुम्हाला बी समजेल। मग आता म्हणजे आता आता बघा म्हणजे तुम्ही बघा, म्हणजे तुम्हाला काय गुलाबराव गुलाबराव बोलावं मग आम्ही आता. हे बघा, मी तुमच्याशी सन्मानाने बोलतोय, शिवने दिली तुमचा बे, मी बिलकुल सन्मानाने तुमच्याशी तो तुम्हाला इतके शिव टाईम दिली का मी, चर्चा केली, राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकार नामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा, तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.